लोक नेते डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील पद्मभूषण उपाधीने सन्मानित प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या मार्फत आज आपण पुढचं लेक्चर बघणार आहे. पर्टिक्युलरली लक्षात घ्या, याच्या आधी आपण सिविक्स चालू केलेलं आहे. मी आता टाइम टेबलही टाकलेलं आहे, ते टाइम टेबल फॉलो करा. एक तर लेक्चर रेकॉर्डेड असतील किंवा लाईव्ह असतील. पर्टिक्युलरली रेकॉर्डेड लेक्चर्सचा पर्पज आहे की लाईव्ह लेक्चर घेण्यात अर्थ का नाही, पण इन दॅट 45 मिनिट्स वी कॅनॉट कव्हर होल टॉपिक. मग ते गडबड होऊ शकते किंवा काही पॉईंट जे महत्त्वाचे ते राहू शकतात. मग त्या दृष्टिकोनातून जे आहे ते कदाचित तेवढं तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही जे मटेरियल मी पोहोचवण्याची अपेक्षा करतो. की जे सर्व परीक्षा जे आपण विचार करतोय त्या सर्व परीक्षांच्या विचाराधीन जे मटेरियल आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. की तो टॉपिक आहे त्या टॉपिकले सगळे घटक कव्हर केले पाहिजेत. आणि म्हणून मी ॲक्च्युली रेकॉर्डेड लेक्चरचा इन्सिस्ट करतोय, कारण लाईव्ह लेक्चर घेणं सोपं असतं की ते 45 मिनिट्सचा विषय. रेकॉर्डेड लेक्चर्सला उठं टाइम कन्झ्युमिंग असतं, पण ठीक आहे आपण रेकॉर्डेड लेक्चर्स जाऊया. जर टॉपिक छोटा असेल तर त्यावेळेला मी तुम्हाला हे करेन, लाईव्ह लेक्चर्स घेईन. दुसरी गोष्ट अशी आहे की मी आता फक्त टॉपिक शिकवतोय थेअरॉटिकली, याचेच पुढच्या आठवड्यामध्ये मी कदाचित याच्यावर आलेले टॉपिकचे रेकॉर्डेड लेक्चर्स टाकेन. म्हणजे याच्यावर आलेले जे प्रश्न आहेत टॉपिकचे आधारित, म्हणजे आता आपला राज्यघटना निर्मिती झालेला आहे समजा, त्याच्यानंतर आपला प्रियाम्बल झालेला आहे, राज्यघटना वैशिष्ट्य झालेलं आहे, तर आपण 14 फॉर्मेशन ऑफ स्टेट्सचे लेक्चर आज बघणार आहे. तर हे टॉपिक्स आणि त्याच्याखाली कुठले प्रश्न आले आहेत, म्हणजे तुम्हाला ते टॉपिक्सपर्यंत तुम्ही जाऊन ऐकले तर तुम्हाला कळेल की हा आपण जे शिकवतोय त्यातलेच प्रश्न येतात आणि आपण ही एक्झाम्स क्वालिफाय करू शकतो. लक्षात येते का तुमच्या? पर्टिक्युलरली काही विद्यार्थ्यांचं असं मत आलं की इंग्लिशमधनं थोडंसं इंट्रोड्यूस करता येईल का पर्टिक्युलरली, पण माझं असं मत आहे की लँग्वेज मॅटर करत नाही. जर तुमच्याकडे नॉलेज हा असेल तरच तुम्ही ते अप्लाय करू शकता. इंग्लिश शब्द तिथं जे आहेत ते पर्टिक्युलरली मी ॲड करतच असतो. बऱ्याच वेळेला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सला एम सी क्यू ज्या परीक्षा बेस्ड परीक्षा आहेत त्याच्यासाठी फॅक्च्युअल क्वेश्चन येत असतात, आणि त्याच्यासाठी लँग्वेज इज नॉट बॅरियर. तुम्ही गुजरातीमधून शिका, मराठीमधून शिका, कन्नडीमधून शिका, तामिळमधून शिका, दॅट डझंट मॅटर. तुमच्याकडे ते एम सी क्यूच्या स्वरूपातलं नॉलेज असेल तर तुम्ही ते क्रॅक करू शकता. आणि त्यामुळे माझं मत असे पळवाटा काढायचं काही कारण नाही. इफ यू वॉन्ट टू जॉईन द कोर्स अँड करायचं आहे, आपल्याला माहिती आहे की आपल्याला अधिकारी व्हायचे, तर त्या दृष्टिकोनातून तुमचे प्रयत्न असले पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला काही शंका असेल तर मला 9359825676 या क्रमांकावर संपर्क साधा, किंवा आमचा टेलिग्राम चॅनल PRSMPSC2 याला तुम्ही जॉईन होऊ शकता. ठीक आहे, पुढे आज आपण बघणार आहे नागरिकशास्त्राचं लेक्चर क्रमांक 4, ज्याचं नाव आहे राज्यांची निर्मिती, दॅट इज कॉल्ड द फॉर्मेशन ऑफ स्टेट्स. म्हणजे भारतात राज्यांची निर्मिती कशी होते, आता जी काय भारतात 28 राज्य आहेत तर या राज्यांची निर्मिती कशी झालेली आहे आणि या राज्यांची निर्मिती करताना घटनात्मक तरतुदी काय आहेत, त्याचप्रमाणे कशा कशा क्रमाने निर्मिती झालेली आहे. हे थोडं लेक्चर लॉंग आहे पण ऐकत चला काय होईल. हा विषय तुम्हाला कुठे येईल तर राज्यसेवेची जी पूर्वपरीक्षा आहे जिथं 15 मार्काला पर्टिक्युलरली सुविक्ष प्रश्न येतात 30 गुणांना, तिथं तुम्हाला उपयोग होईल. त्याच्यानंतर UPSC ची जी परीक्षा असते CDSC, CAPSC, CSEC ती पर्टिक्युलरली त्याच्यात 30 ते 40 मार्काला क्वेश्चन येतील. राज्यसेवेची जी मुख्य परीक्षा आहे त्या ठिकाणी जो सेकंड पेपर आहे जनरल स्टडीचा, तर त्या ठिकाणी 95 ते 100 मार्क्सला सिविक्स असतं, त्या ठिकाणी या घटकावर प्रश्न येऊ शकतात. संयुक्त पूर्वपरीक्षा जी आहे ते संयुक्त पूर्वपरीक्षेला एकूण 15 प्रश्न असतात आणि 15 गुण असतात, तर त्याच्यावर या घटकावर प्रश्न येऊ शकतात. त्याचप्रमाणे जी सहाय्यक कक्ष अधिकारी आहे पर्टिक्युलरली ASO ची पोस्ट असिस्टंट सेक्शन ऑफिसर, तर त्या पदासाठी पर्टिक्युलरली जी आहे ती तुम्हाला 110 मार्काला मुख्य परीक्षेला 55 प्रश्न येतात, तिथं तुम्हाला याचा उपयोग होऊ शकतो. त्याचप्रमाणे स्टाफ सिलेक्शन कमिशन असेल, इतर कोणत्या परीक्षा असेल ज्याच्यामध्ये सिविक्स हा घटक आहे त्या सिविक्स घटकावर याच्यावर प्रश्न येतात. लक्षात घ्या, आपण जे काम करतोय ते राज्यघटनेच्या अंतर्गत काम करतोय. त्यामुळे कुठल्याही पोस्टला तुम्ही ए ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी अगदी पोलीस भरतीला जरी जात असाल तरी या घटकावर प्रश्न येणे अवश्यम भाव आहे. ठीक आहे, आणि हे खूप मोठं आहे, ॲक्च्युली 60-70 लेक्चर्स आहेत, पण वी विल ट्राय टू कव्हर इट. जेव्हा ऑफलाईन चालू होईल त्यावेळेला एका लेक्चरला 2-2 लेक्चर ही करून घेता येतील सलग. आता आपण एक एक करूया, कारण तुमचा एक रिदम बसणं आवश्यक आहे. रिदम बसल्यानंतर मग ते फोर्सफुली जाता येतं. ठीक आहे, कदाचित मी इंट्रोड्यूस करेन सायन्सला, मी आता सांगू शकत नाही कारण PPT रेडी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शिकवण्यात माझ्या नाही, उगाच ते पॉईंट टाकून काय अर्थ नाही. मग कदाचित त्यातले एखादं सिविक्स लेक्चर मी ऑफ करून त्या ठिकाणी जॉग्राफी किंवा सायन्सचे लेक्चर मी चालू करेन. ठीक आहे, पुढे लक्षात घ्या, हे राज्यांची निर्मिती हा प्रकार किंवा स्टेट्स हा प्रकार जो आहे तो घटनेच्या भाग एक मध्ये, म्हणजे घटनेचा भाग एक आणि त्याच्या पार्ट 1 याच्यामध्ये कलम 1 ते 4 हे सगळं राज्यांच्या निर्मितीशी निगडित आहे. आता भारताचं युनियन आहे, युनियन म्हणजे युनियन आहे आणि त्याचा भूप्रदेश मग काय, इंडिया, भारत हा राज्यांचा संघ आहे. इंडिया शुड बी युनियन ऑफ स्टेट्स. भारत हा राज्यांचा संघ असेल, पहिलं कलम याच्यावर बरेचसा प्रश्न आलेला. भारत काय आहे? संघराज्य आहे. भारत काय आहे? संघांचं राज्य आहे.
भारत काय राज्यांचा संघ आहे, भारत काय, याच्या अनुषंगाने प्रश्न विचारतो, भारत काय, इंडिया म्हणजेच भारत. आता काय होतं, घटना समिती दोन नावांच्या बद्दल मतभिन्नता होती, एक भारत नाव ठेवा का इंडिया नाव ठेवा, म्हणून सुवर्ण बद्दल म्हणून स्वीकारलं की भारत पण स्वीकारलं आणि इंडिया पण स्वीकारलं, असं दोन्ही नाव, म्हणजे भारताचं नाव काय अशा दृष्टीने प्रश्न आला तर दोन्ही नाव बाबा, भारत पण आहे आणि इंडिया पण आहे. भारत नाव कशाने पडले, तर एक जी ट्राईब्स होती, एक जमात होती उत्तर भारतामध्ये, तर त्याच्या आधारे भारत हे नाव ठेवले, तो हिस्ट्रीचा भाग आहे, त्याच्याशी असा उल्लेख नाही. भारत हा राज्यांचा संघ आहे, संघराज्याचा कुठे उल्लेख नाहीये. मी तुम्हाला सांगितलं की फेडरेशन काय, इंडियन फेडरलिझम म्हणजे पार्लियामेंटरी डेमोक्रेसीचे दोन सेपरेट लेक्चर मी घेणार आहे, त्या तुम्हाला ते मी समजावून. पण युनियन म्हणजे काय, तर सगळे अधिकार केंद्राकडे असतात, राज्य जरी अस्तित्वात असली तरी त्यांचं अस्तित्व केंद्रावर डिपेंड असतं. आणि संघराज्यात काय असतं, पर्टिक्युलरली प्रत्येक राज्याला स्वतंत्र असते, जसं अमेरिका आहे संघराज्य, भारत हा राज्याचा संघ आहे. मागच्या लेक्चरला ज्या वेळेला मी घटनेची वैशिष्ट्य शिकवली त्याच्या वेळेला हे समजावून सांगितलं होतं, मग ते तुम्हाला इथं मिळून जाईल, ठीक आहे. आता संघराज्य न उल्लेख करण्याचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन कारणं सांगितली, काय तर भारताची जी निर्मिती झाली ती जी भारतातली राज्य त्यांच्यात एकत्र करारून केंद्राशी करार निर्माण झाले नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय, कुठलंही जे राज्य आहे भारतातलं त्याला फुटून जाण्याचा बाहेर पडण्याचा अधिकार नाही, म्हणून भारत हे संघराज्य नाही तर काय राज्यांचा संघ आहे, म्हणजे दॅट इज कॉल्ड एज अ युनियन ऑफ स्टेट्स. हे दोन गोष्टी लक्षात ठेवा, कारण काय सांगितले आणि कशासाठी म्हटलेले या दृष्टिकोनातून तुम्हाला ते आलं पाहिजे, ठीक आहे. भारत हा राज्यांचा संघ आहे पुढे. आता लक्षात घ्या, पहिल्या परिशिष्टात काय होतं, राज्य आणि त्यांचा भूप्रदेश यांचा समावेश पहिल्या परिशिष्टात केलेला आहे. याच्यात बेसिकली काय होतं, भारतीय भूप्रदेशात खालील भाग गोष्टींचा समावेश होतो, कुठला, एक राज्यांचा भूप्रदेश म्हणजे जी राज्यांची आता आपली महाराष्ट्र राज्याची जी प्रादेशिक सीमा आहे ती, नंतर पहिल्या परिशिष्टात नमूद असणारे केंद्रशासित प्रदेश, मग त्यांची आणि भारत सरकारने मिळवलेला भूप्रदेश, म्हणजे पर्टिक्युलरली पहिल्या अनुसूचितेमध्ये घटक राज्य, केंद्रशासित प्रदेश, त्यांची नावं आणि भविष्यकालीन भारत कुठला प्रदेश अक्वायर करेल त्याचाही समावेश. समजा या दृष्टिकोनातून पहिला समावेश केला की पहिल्या परिषदेत कशाचा समावेश आहे, तर फक्त तुम्ही दोनच उत्तर लिहाल तर नाही, भारत सरकारने मिळवलेला भूप्रदेश किंवा मिळेल त्याचा पण संबंध येतो. आता ह्यात बेसिकली काय होतं, भारताचा संघ म्हणजे युनियन ऑफ इंडियामध्ये भारताचा फक्त घटक राज्यांचा समावेश होतो, लक्षात घ्या, युनियन ऑफ इंडियामध्ये फक्त घटक राज्यांचा समावेश होतो. तर टेरिटरी ऑफ इंडियामध्ये काय होतं, घटक राज्यांचाच नाही तर केंद्रशासित प्रदेशाचा आणि भारत भविष्यकाळात जे काही अक्वायर करेल भूप्रदेश, एखादा समजा उद्या भारतानं भूप्रदेश अक्वायर केला किंवा कराराच्या नुसार भारतानं घेतला त्याचा समावेश टेरिटरी ऑफ इंडिया होतो, म्हणजे टेरिटरी ऑफ इंडिया ही युनियन ऑफ इंडियाच्या पेक्षा व्यापक कन्सेप्ट आहे. लक्षात काय ठेवायचे, युनियन ऑफ इंडिया जी आहे ती कन्सेप्ट जी आहे पर्टिक्युलरली, या युनियन ऑफ इंडियामध्ये फक्त घटक राज्यांचा समावेश होतो, तर टेरिटरी ऑफ इंडियामध्ये घटक राज्यांच्या बरोबर केंद्रशासित प्रदेशांचा समावेश तर होतोच, पण त्याच्याबरोबर भारत भविष्यकाळात जे काय अक्वायर करेल त्याचाही समावेश होतो. या दृष्टिकोनातून दुसरं कलम, हे जे कलम आहे महत्वाचं आहे, पहिलं कलम, या पहिल्या कलमामध्ये टेरिटरी ऑफ इंडिया काय, युनियन ऑफ इंडिया काय आणि त्या कन्सेप्ट कशा काय सेपरेट केलेल्या आहेत याच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवा. मी परत सांगितलं, युनियन ऑफ इंडियापेक्षा टेरिटरी ऑफ इंडिया व्यापक संकल्पना आहे. परत एकदा एक स्लाइड ऐका म्हणजे तुम्हाला ते समजून, ठीक आहे. कलम दोन काय सांगतात, नवीन राज्यांची स्थापना किंवा प्रदेश प्रवेश, काय संसदेला रास्त वाटेल अशा अटी व नियमानुसार ती नवीन राज्याला प्रवेश देऊ शकते किंवा नवीन राज्याची स्थापना करू शकते. म्हणजे काय, तर संसदेला ज्या काही टर्म्स अँड कंडिशन्स त्या संसद ठरवेल याच्यानुसार एखाद्या नवीन राज्याला ती राज्याला प्रवेश देऊ शकते किंवा नवीन राज्याची स्थापना करू शकते. ऑब्विस आहे की यात आत्ता अस्तित्वात असलेल्या राज्याचा समावेश नाही, आत्ता अस्तित्वात नाही, बाहेरच्या एखाद्या भारताचा संबंध असलेला जर राज्य भारतात घ्यायचं असेल तर त्या कोणत्या टर्म्सच्या अधीन घ्यायचं, त्यासाठी कुठल्या कंडिशन्स ठेवायच्या, काय नियम करायचे, हा अधिकार कोणाला आहे, संसदेला आहे, राज्यांना नाहीये, आणि त्याच्यानुसार संसद नवीन राज्याला प्रवेश देऊ शकते किंवा नवीन राज्याची स्थापना देऊ शकते. ऑब्विस कलम दोन काय, नवीन राज्यांची स्थापना किंवा प्रवेश याच्या संदर्भात निगडीत आहे, एवढं लक्षात ठेवा, बरोबर आहे. पुढे, आणि हा अधिकार कुणाला, संसदेला आहेत, म्हणजे कुणाला, केंद्र सरकार, राज्य सरकारला नाहीयेत. पुढे कलम तीन, सगळ्यात महत्वाचं कलम, हायली इम्पॉर्टंट कलम या घटनेचं, म्हणजे काय, नवीन राज्यांची निर्मिती सध्या असलेल्या राज्यांचा भूप्रदेश नाव आणि सीमा करण्याचं. याच्यात काय म्हणाले, पहिल्या भागातील कलम तीन अन्वये, म्हणजे कलम तीन अन्वये, म्हणजे हा जे कलम आहे कलम तीन अन्वये, कायदा करून, म्हणजे संसदेला काय करायला लागेल, कायदा करून संसदेला कोणत्याही राज्यामधून भूप्रदेश विभक्त करून किंवा दोन किंवा अधिक राज्यांच्या प्रदेशांना एकत्र करून किंवा कोणत्याही राज्याच्या भूभागाला इतर कोणत्याही प्रदेश जोडून नवीन घटक राज्य निर्माण करता येईल. म्हणजे पर्टिक्युलरली काय, की दोन घटक राज्य एकत्र करता येतील किंवा एखाद्या राज्याच्या भूप्रदेशाला कोणत्या एखादा भूभाग करून नवीन घटक राज्य निर्माण करता येईल. दुसरी गोष्ट काय, कोणत्याही राज्याचं भूक्षेत्र वाढवता येईल, म्हणजे त्याची ती टेरिटरी आहे किंवा जो एरिया आहे तो एरिया वाढवता येईल.
त्या एरिया काय कमी पण करता येईल, म्हणजे कोणत्या राज्याचं भूक्षेत्र कमी करता येईल, कोणत्या राज्यांच्या सीमा बदलता येतील, म्हणजे ज्याच्या ज्या पॉलिटिकल बाउंड्री आहेत त्या बदलता येतील, कोणत्या राज्यांच्या नावात बदल करता येईल. परत लक्षात घ्या, पर्टिक्युलरली राज्यांचं नाव बदलायचं, म्हणजे आता पश्चिम बंगालचं नाव बदलायचं आहे, हा अधिकार संसदेला आहे, राज्यांच्या विधानसभेला नाही. याच्याबद्दल काही क्वेश्चन कन्स्ट्रक्ट करून आला तर तो तुम्हाला सॉल्व करता आला पाहिजे. पर्टिक्युलरली त्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला सांगितलं, असे विधेयक राष्ट्रपतीच्या संमतीशिवाय सदनात, म्हणजे असे विधेयक, जर विधेयक लक्ष द्या, विधेयक म्हणजे पर्टिक्युलरली काय, एखादी गोष्टीचा कायदा करायचा त्याच्यासाठी विधेयक मानलं जातं पर्टिक्युलरली संसदेमध्ये. ते विधेयक लोकसभेत किंवा राज्यसभेत मानलं जातं, लोकसभेत किंवा राज्यसभेत मानल्यानंतर ते दोन्ही, जर सामान्य विधेयक असेल तर लोकसभेत मानलं जातं, नंतर ते दोन्ही सदनातून पास होतं आणि मग राष्ट्रपतीची संमती मिळाल्यानंतर त्याचं कायद्यात रूपांतर होतं. मग असं विधेयक जर मांडलं, काही विधेयक डायरेक्टली लोकसभेत मांडता येतात, त्यासाठी पूर्वी आधी राष्ट्रपतींच्या संमतीची आवश्यकता लागत नाही. मात्र ज्यावेळेला आपण घटना दुरुस्ती शिकू त्यावेळेला कलम शिकायचे, इथं मात्र कसं आहे तर राष्ट्रपतींच्या संमतीशिवाय असं विधेयक सदनात सादर करता नाही, म्हणजे राष्ट्रपतींची पहिली कन्सेंट असली पाहिजे की तुम्ही हे विधेयक सदनात सादर करा, तरच करता येईल. दुसरी गोष्ट काय, असं विधेयक जी संमती येण्यापूर्वी राष्ट्रपती काय करेल, तर ज्या राज्यातून कायदेमंडळाचे जे राज्य आहेत संबंधित राज्य, म्हणजे कुठल्या एखाद्या राज्यातून भूभाग सेपरेट करायचे आहे किंवा एखाद्या राज्याला जोडायचे आहे, तर संबंधित राज्याच्या कायदेमंडळाकडे राष्ट्रपती ते विधेयक पाठवेल आणि त्यांना नमूद कलावती तुमचं मत व्यक्त करा यासाठी नमूद करेल. बरोबर आहे ना, म्हणजे राष्ट्रपती संमती देण्याची राज्याच्या कायदेमंडळाकडे ते पाठवेल, हा विषय पण लक्षात घ्या. दोन्ही महत्वाचे आहे की हे विधेयक राष्ट्रपती संमतीचे सादर करता येत नाही आणि राष्ट्रपती संमती देण्यासाठी एखाद्या कालावधीमध्ये ते विधेयक तुम्ही मंजुरी द्यावं या दृष्टिकोनातून ते राज्याच्या कायदेमंडळाकडे पाठवेल. ठीक आहे, पुढे. आता 18वी घटना दुरुस्ती झाली, याच्यावर एकदा एमपीएससी प्रश्न विचारला. 1966 साली यात काय केलं, एखादे राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश यांचा भाग एखाद्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाला जोडून नवीन राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश निर्माण करता येतो. म्हणजे आता कलम 3 मध्ये काय होतं, फक्त राज्याचा भूभाग, मात्र 18वी घटना दुरुस्तीनं काय केलं की एखादं राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशांचा भाग एखाद्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाला निर्माण करून भारत सरकार नुसतंच राज्य नाही निर्माण करू शकतं, केंद्रशासित प्रदेश निर्माण करू शकतं. म्हणजे 1966 घटना दुरुस्ती केल्या, मग आता जे जम्मू काश्मीर राज्य झालं हे दोन्ही सेपरेट करून त्यांना जम्मू काश्मीर आणि लडाख असे दोन ते युनियन टेरिटरी निर्माण करता आलं. कधी 1966 घटना दुरुस्तीनं यात पर्टिक्युलरली एमपीएससीने प्रश्न विचारला होता म्हणून मी तुम्हाला सांगतोय. पर्टिक्युलरली दुसरी गोष्ट, भारतात जी घटक राज्य आहेत त्यांचं अस्तित्व संसदेच्यावर निर्माण आहे, म्हणजे संसद कायदा करून एखादं घटक राज्य निर्माण करू शकतं, त्याच्या सीमा बदलू शकतं, त्याच्या नावात बदल करू शकतं. म्हणून भारताच्या संघराज्याला काय म्हटलं जातं, इन डिस्ट्रिक्टेबल युनियन ऑफ डिस्ट्रिक्टेबल स्टेट, म्हणजे काय, बदलणाऱ्या घटक राज्यांचा अविचल संघ, म्हणजेच काय, विचल घटक राज्यांचा अविचल संघ, म्हणजे युनियन बदलत नाही राज्य बदलतात. म्हणून काय म्हणतात, इनडिस्ट्रक्टिबल, म्हणजे डिस्ट्रक्शन जे होऊ शकतं हे कशाचं डिस्ट्रक्शन होऊ शकतं, स्टेटचं. इनडिस्ट्रक्शन कशाचं होऊ शकत नाही, युनियनचं. म्हणून भारत हा विचल घटक राज्यांचा अविचल संघ आहे. आम्ही अमेरिकन घटक राज्याचा विचार केला तर तसं तिथं नाहीये. तिथं पर्टिक्युलरली काय आहे की घटक राज्यांच्या सीमा आहेत त्या कायमस्वरूपी आहेत, संसद राज्यांच्या सीमा बदलू शकत नाही. म्हणून अमेरिकन संघ राज्यात इंडस्ट्रिक्टेबल युनियन ऑफ डिस्ट्रक्टेबल स्टेट्स असं म्हणतात, म्हणजे युनियन पण इंडस्ट्रिक्टेबल आहे आणि स्टेट्स पण इंडस्ट्रिक्टेबल. म्हणून पर्टिक्युलरली या दोन गोष्टी लक्षात ठेवा, म्हणजे भारतातलं जे पर्टिक्युलरली आहे ते आणि अमेरिकेत काय फरक आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. दुसरी गोष्ट काय, जे विधेयक आहे मी तुम्हाला सांगितलं, असं चालण्यासाठी राष्ट्रपती हे विधेयक संबंधित विधिमंडळाकडे किंवा कायदेमंडळाकडे, म्हणजे महाराष्ट्र विधानसभा विधान परिषद आहे त्यांच्याकडे पाठवतात. संबंधित विधानसभेनं त्याला नमूद कालावधीत मदत करावी. त्यांनी मत प्रदर्शित केलं नाही केलं, समजा उद्या त्यांना असं मत आलं की एक उदाहरण दाखल घ्या की महाराष्ट्राकडे एक विधेयक पाठवलं की विदर्भ हे सेपरेट राज्य करायचे आणि महाराष्ट्राच्या सरकारने त्याला काही रिप्लाय दिला नाही किंवा असं रिप्लाय दिला की हे विधेयक विदर्भ हे राज्य क्रिएट करू नये, तर या दोन्ही बाबतीच्या मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की असं कुठलंही मत प्रदर्शित केलं ते राष्ट्रपती होते बंधनकारक नाही, म्हणजे राष्ट्रपतीला जो काही निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय घेऊ शकतो. मत प्रदर्शित करण्याचं घटनेत नमूद केलेलं आहे, पात्र ते राष्ट्रपतीवर बंधनकारक असत नाही हे या ठिकाणी लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढे. कलम 4 काय सांगतं की कलम 2 आणि 3 यानुसार जर नवीन राज्यांची स्थापना केली असेल, त्याचं नाव बदल असेल, क्षेत्र बदल असेल, तर त्याला घटनेची दुरुस्ती म्हणता येणार नाही. म्हणजे घटना दुरुस्तीचं जे आपण सेपरेट एक चॅप्टर आहे, या सेपरेट चॅप्टर मध्ये कलम 368 मध्ये घटना दुरुस्तीचा उल्लेख आहे, त्याच्यामध्ये घटना दुरुस्ती दोन प्रकार आहेत, त्यात साध्या बहुमताचा उल्लेख नाही. तर राज्यांची निर्मिती घटना दुरुस्ती असणार नाही असं जर विधानावर काही प्रश्न कन्स्ट्रक्ट झाला तर ते बरोबर आहे. 2 आणि 3 नुसार नवीन राज्यांची निर्मिती केली किंवा संघराज्यात एखाद्या नवीन राज्याला प्रवेश दिला तर अशासाठी जे नियम बदलले असतील किंवा जे काही संसदेनं कायदा केला असेल तो कायदा घटना दुरुस्ती असणार नाही.
ते होतं. आता हे कलम चारचा अभ्यास केला तर काय बुलेट पॉईंट निघतात ते लक्षात घ्या. राज्यांच्या निर्मितीचं विधेयक राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीशिवाय संसदेत मांडता येत नाही. संबंधित विधेयकास संमती देण्यापूर्वी राष्ट्रपती असं विधेयक राज्याकडे विचारार्थ पाठवतो. राज्याने व्यक्त केलेलं मत राष्ट्रपतीवर बंधनकारक नाही. राज्यांच्या निर्मितीचं विधेयक संसदेच्या कोणत्या सभागृहात, म्हणजे लोकसभेत मांडता येतं आणि राज्यसभेत मांडता येतं, आणि ती घटनादुरुस्ती असत नाही तर ते साध्या बहुमतानं पारित होतं. दीज आर द फोर्थ पॉइंट विच आर 1 to 4 आर्टिकल जे ते मी तुम्हाला आता समजावून सांगितले. हायली इम्पॉर्टंट आहे. 18वी घटनादुरुस्ती 1966 कलम, हे सगळं तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे आणि समजून घ्या. पाठ करण्याचा कुठल्याही प्रकारे प्रयत्न करू नका, पाठ करून उपयोग होत नाही. मी तुम्हाला सांगते, मी एवढं लेक्चर तुम्हाला हायली खूप तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये मांडलेले. तुम्ही जर पुस्तकं वाचली तर त्यातली भाषा खूप कॉम्प्लिकेटेड आहे, त्या मनाने मी तुम्हाला समजेल अशा भाषेत मांडण्याचा प्रयत्न करतो पीपीटी तयार करून. हे तुमचं विचार आहेत की तुम्हाला ते किती ऐकते तुम्ही काळजीपूर्वक, आणि ते तुमच्यात मी ऐकत असताना एक स्लाइड वाचा ऐका, त्याच्यानंतर ती स्लाइड पॉज करा आणि परत ती स्लाइड वाचून घ्या की तुम्हाला लक्षात येईल की हा आता आपल्याला समजलं, नाही समजलं तर परत ऐका. सुरुवातीला काही लेक्चर जर तुम्ही याच्यावर मेहनत घेतली तर पुढे तुम्हाला ते जास्त उपकारक ठरेल की जास्त फायद्यात ठरेल की नाही आता आपल्याला समजायला लागलेले. सी सब्जेक्टचं ग्रास्प येणं फार आवश्यक असतं. जर तुम्हाला सब्जेक्टचा एकदा ग्रास्प यायला लागला तर यू कॅन क्वालिफाय एनी एक्झामिनेशन. जर तुम्हाला सब्जेक्टचा ग्रास्पच नाही आला तर तुम्ही कुठलीच एक्झामिनेशन क्वालिफाय होऊ शकते, म्हणजे पोलीस भरती असतो किंवा कुठली असतो. प्रत्येक विषयाची एक वेगळी थेरॉटिकल मेथड असते, वेगळी असतं, पण काही सुरुवातीचे असे घटक असतात किंवा टॉपिक्स असतात की ज्या टॉपिकच्या आधारे आपण ते निश्चित करू शकतो की नाही यार हे सोपं आहे, हे होऊ शकतं, हे मी क्रॅक करू शकतो, ठीक आहे. तर त्या दृष्टिकोनातून फक्त लक्ष ठेवा, ठीक आहे. पुढे आता लक्षात घ्या, भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा दोन प्रकारची संस्थान होती. आपण हे बघितलेलं आहे, कुठं बघितलेलं आहे, जेव्हा राज्यांची निर्मिती आणि राज्यघटना निर्मिती ज्यावेळेला कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली फॉर्मेशन होतं त्या ठिकाणी बघितलेलं आहे. या ठिकाणी काय बघितलं की भारतात दोन प्रकारची संस्थान होती, एक ब्रिटिश प्रॉव्हिन्स आणि दुसरं प्रिन्सली स्टेट. ब्रिटिश प्रॉव्हिन्स म्हणजे ब्रिटिश प्रांत जो डायरेक्टली ब्रिटिशांच्या नियंत्रणाखाली होता, आणि संस्थान जी अंतर्गत बाबतीत स्वतंत्र होती, तिथं फक्त काय असतं ब्रिटिशांचा एक प्रतिनिधी असायचा. असे दोन भाग होते, संस्थानांचा राजा त्याचा प्रमुख असायचा. ब्रिटिश प्रांत मात्र ब्रिटिशांच्या नियंत्रणाखाली झाला. ज्याला भारत स्वतंत्र झाला त्याला ब्रिटिशांनी जाताना एक आठ टाकून दिली की संस्थानांना भारतात सामील होयचंय, पाकिस्तानात सामील व्हायचंय का, तुम्हाला सेपरेट राहायचं, हा तुमचा प्रदेश होता, आम्हाला त्याशी काही लेणं देणं नाहीये. तर या प्रकारे त्यांनी सांगितलं होतं. मात्र भारतात जी काही 552 संस्थान होती भारत स्वतंत्र झाला तेव्हा, त्यातली तीन सोडली तर सरदार वल्लभभाई पटेलांनी जी मुस्तदीगिरी दाखवली त्यामुळे काय झालं की संस्थान भारतात सामील झाले. म्हणून त्यांना म्हणतात आयर्न मॅन ऑफ इंडिया. भारतातले जे लोह पुरुष आहेत ते सरदार वल्लभभाई पटेल यांना म्हणतात. त्यांचा जो जन्मदिवस आहे ते आपण आता युनिटी डे ऑफ इंडिया म्हणून साजरा करतो, पर्टिक्युलरली एकात्मता दिवस म्हणून साजरा करतो. त्यांची सर्वात मूर्ती मूर्ती जी आहे ती पर्टिक्युलरली गुजरातमध्ये जी ती उभी केलेली आहे, आणि त्याची उंची आणि त्याच्यावर करंट अफेअर्सला एमपीएससीने त्या प्रश्न विचारलाही होता 2019-18 प्रिलियमचा. तर त्या दृष्टिकोनातून करंट अफेअर्स येत होतं. मग तीन संस्थानं कुठली, जम्मू काश्मीर, जुनागड आणि हैदराबाद. जुनागडमध्ये काय घेण्यात आलं, सार्वमत घेण्यात आलं. सार्वमतानं काय ठरलं पर्टिक्युलरली की नाही आम्हाला भारतात समावेश होते, ते भारतात समावेश झालं. जम्मू काश्मीरमध्ये काय झालं की सुरुवातीला तिथला जो राजा होता त्यांनी कुठं समाविष्ट होण्याचा नाकारलं. तिथं प्रजा बऱ्यापैकी, राजा हिंदू होता आणि प्रजा मुस्लिम होती, पण तिथं पंडित बऱ्यापैकी होती. मात्र कबिलांच्या स्वरूपात पाकिस्ताननं ज्यावेळेला अटॅक केला त्यावेळेला तिथले जे महाराज होते त्यांनी भारताशी एक करार केला, ज्याला म्हणतात इन्स्ट्रुमेंट ऑफ असेशन, आणि हा करार करून पाकिस्तान भारतात सामील झालं. हैदराबादमध्ये लक्षात घ्या, हैदराबादच्या नवाबाने बरेच दिवस केलं आणि त्यांना काय केलं, रिझवीकार रिझवीक म्हणून एक अतिरेकी संघटना टाईप माणसं तयार केली आणि तिथून तिथल्या प्रजेवर अत्याचार चालू केले. मग भारत सरकारनं त्याला सांगितलं की तुम्ही हे बाबा थांबवा आणि भारतात सामील व्हा, पण त्यांना ते ऐकलं नाही. मग त्यांनी काय केलं, भारत सरकारनं पोलीस कारवाई केली. त्याला म्हणलं आता ऑपरेशन पोलो, हा प्रश्न आहे इतिहासाचा प्रश्न आहे. ऑपरेशन पोलो नावाची पोलीस कारवाई केली आणि पोलीस कारवाई करून भारत सामील करण्यात आलं. मग एकूण ज्यावेळेला सगळं सम्मिलित झालं त्याला 1950 मध्ये भारतात चार प्रकारची राज्य होती, त्यांना भाग ए बी सी आणि डी मध्ये वर्गीकरण होते. त्यांची संख्या किती ते 29 होती, दोन्ही लक्षात ठेवा, भाग चार आणि एकूण संख्या. समजा प्रश्न आला 1950 मध्ये भारतात चार प्रकारची राज्य होती त्यांची संख्या किती होती ते 29. भाग एक मध्ये कोण होतं, गव्हर्नर संतांनी असणारी 9 राज्य. भाग बी मध्ये कोण होतं, तर ज्या संस्थांना कायदेमंडळ आहे अशी 9 राज्य. परत लक्षात घ्या, भाग एक मध्ये कोणतं, गव्हर्नरचे प्रांत असणारे. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या संस्थानिक आहेत पण ज्याला कायदेमंडळ होतं अशी 9 राज्य. भाग सी मध्ये चीफ कमिशनरचे प्रांत आणि काही संस्थानिक राज्य अशी 10, आणि अंदमान निकोबारचा समावेश भाग डी मध्ये.
हे पण लक्षात ठेवा, एकदा एमपीएससीने याच्यावरही प्रश्न विचारलेला आहे, तो एक ग्रुप मॅचिंगला विचारलेला आहे, त्यामुळे हेही तयार करा. मी जे जे काही टाकते स्लाईडमध्ये तिथे ऑल रिलेव्हन्स, कारण ज्याच्यापेक्षा जास्त रिलेव्हन्स पार्ट असू शकतो, पण मला हा हायली रिलेव्हन्ट पार्ट वाटला म्हणून मी तो तुमच्या इथे टाकलेला आहे. इट इज अप टू यू टू कवर दॅट, की हे एवढं तरी असलं ह्या स्टेजला लक्षात ठेवा, पुढे मग जे होईल ते. आता दक्षिणेकडील भारतातील काय होतं, भारतात ज्या वेळेला नेहरू आयोग नेमण्यात आला होता भारताची राज्यघटना ठरवण्यासाठी मोतीलाल नेहरू यांच्या ह्याच्यासाठी अध्यक्षतेखाली, त्याला काँग्रेसनं डिमांड मान्य केली होती की भारतात राज्य जे असतील ते भाषा प्रांत रचनाचे असेल. पण ज्याला भारत स्वतंत्र झाला त्याला फाळणी वगैरेचं स्वरूप फार विचित्र होतं, आणि त्या भारताचं सगळी राज्य तुटून गेली तर भारताचं अस्तित्व राहणार नाही. याच्या आधारावर केंद्र सरकार थोडं हेजिस्टन्स होतं की भाषेच्या आधारावर राज्यांची निर्मिती करावी का नाही. मात्र दक्षिणेकडची जी राज्य होती त्यांच्यामध्ये जास्त संघर्ष पेटला की नाही, त्याच्या आधारावर भारताच्या भाषेच्या आधारावर राज्यांची निर्मिती करावी, आणि त्यामुळं केंद्र सरकारला काही स्टेप्स घेणं भाग पडलं. याच्यासाठी जून 1948 मध्ये पहिला भाषिक प्रांत आयोग नेमला, त्यात दार कमिशन ज्याला म्हणतात, दार कमिशन, बरोबर आहे ना, लक्षात घ्या. पर्टिक्युलरली काय झालं तर ह्या लँग्वेज लँग्वेज कमिशन नेमलं गेलं, ह्यानं आपला अहवाल दिला डिसेंबर 1948 ला. नेमलं कधी? जून 1948 ला. अहवाल कधी? डिसेंबर 1948 ला. त्यानं काय सांगितलं पर्टिक्युलरली, की जी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इफिशियन्सी आहे त्याच्या आधारावर राज्यांची निर्मिती करण्यात यावी, भाषिक आधारावर राज्यांची निर्मिती करण्यात येऊ नये. काय सांगितलं? प्रशासकीय कार्यक्षमतेच्या आधारावर भाषांची निर्मिती करण्यावी, भाषिक आधारावर नको. म्हणजे यानं काय केलं, जी भाषिक आधारावर राज्यांची निर्मिती आहे त्याला नकार दिला. दुसरी गोष्ट काय केली, परत ह्याच्यातनं आंदोलन काय थांबली नाही, म्हणून डिसेंबर 1948 साली JVP कमिटी नेमली, ज्यात 3 जण होते, जवाहरलाल नेहरू, पट्टाबाई सीतारामय्या आणि वल्लभभाई पटेल, यांनी अहवाल दिला एप्रिल 1949 ला. आणि त्यांनी काय सांगितलं, नाही, भाषिक आधारावर राज्यांची निर्मिती करायची नाही. त्यामुळे सगळीकडे आंदोलन चालू राहिले, पण सरकारनं नाकारलं, कारण त्यावेळेला भारत नुकता स्वतंत्र झाला होता, अजूनही आपलं प्रजासत्ताक 1950 साली अस्तित्वात आलं, ते आलं नव्हतं. त्यामुळे भारतात जर अशी भाषा आधारावर राज्यांची निर्मिती केली तर कदाचित राज्य आपल्या संघातून फुटून जातील, किंवा त्यात एकात्मत राहणार नाही, हा जो एक विचार होता केंद्र सरकारच्या मनामध्ये, त्याच्या आधारावर या दोन्ही कमिशननं, म्हणजे भाषिक प्रांत आयोग जो दार कमिशनच्या अंडर होता आणि JVP कमिटी, या दोन्हीनेही जी आहे ती पर्टिक्युलरली भाषिक आधारावर राज्यांची निर्मिती नाकारली. मग 1953 साली मात्र काय झालं, तर आंध्र प्रदेश पोट्टी श्रीरामल्लू यांनी 56 दिवसाचं उपोषण केलं आणि याच्यात त्यांना मृत्यू आला, आणि म्हणून सरकारला आंध्र प्रदेश राज्य निर्माण करावं लागलं. म्हणजे भाषिक आधारावर पहिलं निर्माण झालेलं राज्य ते आंध्र प्रदेश आहे, या ठिकाणी लक्षात ठेवा. फर्स्ट स्टेट टू फॉर्म ऑन द लिंग्विस्टिक बेसिस इज आंध्र प्रदेश, हे पहिलं लक्षात ठेवा. म्हणजे मद्रास राज्यातून तेलुगू भाषा बोलणाऱ्यांचा वेगळा प्रदेश करून आंध्र प्रदेश राज्य निर्माण करण्यात आलं, हेही लक्षात ठेवा. म्हणजे भाषिक आधारावर निर्माण होणारं पहिलं राज्य आंध्र प्रदेश, आणि ते कुठली भाषा बोलणाऱ्यांचं? तेलुगू. कशामुळे झालं? 1953 साली पोट्टी श्रीरामल्लू यांनी 56 दिवसाचं उपोषण केलं ज्याच्यात त्यांचा मृत्यू झाला, आणि म्हणून या दृष्टिकोनातून हे लक्षात ठेवा की दिस इज हायली रिलेव्हंट पर्टिक्युलरली आहे, की या दृष्टिकोनातून तुम्हाला हे फार उपयोगी आहे, कारण हे प्रश्न कुठल्याही CDS असो, कुठल्याही परीक्षेला कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या प्रिलिम्सला येऊ शकतो, आणि हे तुम्हाला आलंच पाहिजे. पोलीस भरती वगैरे होता हा प्रश्न कॉमन असतो तलाठी भरतीला, पण CDSची परीक्षा असेल, CAPFची परीक्षा असेल, तुमच्या स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षा असेल, यांना हा प्रश्न येतो. हे तिन्ही गोष्टी लक्षात ठेवा, ठीक आहे? पुढे आता लक्षात घ्या, मग सरकारला जाग आली की नाही, आता यार आता काहीतरी स्टेप घ्यायला पाहिजेत. मग डिसेंबर 1953 साली राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना करण्यात आली, ज्याला म्हणतात स्टेट रिऑर्गनायझेशन कमिशन. याच्यामध्ये 3 सदस्य होते, एक अध्यक्ष होते फाजल अली, पर लक्षात ठेवा अध्यक्ष कोण होतो, फाजल अली, अध्यक्ष फाजल अली, अगेन रिपीट. दुसरा सदस्य होता KM पन्नीकर आणि तिसरे सदस्य होते हृदयनाथ किंजरू. यांनी त्यांचा अहवाल जो तो 1 सप्टेंबर 1955 ला सादर केला. म्हणजे त्यांनी राज्य पुनर्रचना आयोगाचं जे पर्टिक्युलरली स्टेट रिऑर्गनायझेशन कमिशन होतं त्याचं जे हे होतं तर डिसेंबर 1953 ला पर्टिक्युलरली स्थापन केलं, आणि अहवाल कधीला? सप्टेंबर 1955 ला. आणि त्यानं काय केलं, भाषा या आधारावर राज्यांची निर्मिती करावी. मात्र ते एकच तत्व असावं का? नाही, तर राज्यांची निर्मिती करताना अखंडता आणि एकता ही तत्वे सर्वात प्रमुख असतात असं त्यांनी मानलं, आणि राज्यांची निर्मिती करताना देशाची एकता, सुरक्षितता यांचे संधारण, कन्झर्वेशन आणि जपणूक करावी असं त्यानं पहिले एक तत्व सांगितलं. भाषा आणि सांस्कृतिक समानता असावी, म्हणजे जे राज्य निर्माण करणार आहे. दुसरी गोष्ट काय, वित्तीय आणि आर्थिक आणि प्रशासकीय घटक विचारात करण्यात यावे, आणि प्रत्येकाने देश यातील एकत्र लोकांच्या कल्याणासाठी ज्या योजना इम्प्लिमेंट करायच्या त्यांचा विचार करून मग भाषा आधारावर घेऊन राज्यांची निर्मिती करणं. मग फक्त भाषा आधारावर करायचं मान्य नाही केलं, मान्य केलं की भाषा आधारावर करता येईल,
आणि त्यानं काय केलं, चार राज्यांचं ते वर्गीकरण आपण बघितलं, ए बी सी आणि डी, ज्यात 29 राज्य होती ही रद्द करा सांगितलं, आणि 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्याची शिफारस केली. किती राज्य? 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेश निर्माण केल्यावर अशी शिफारस या आयोगानं केली. आणि त्या दृष्टिकोनातून शासनानं वरील शिफारसी स्वीकारल्या आणि 7वी घटनादुरुस्ती व राज्य पुनर्रचना आयोग कायदा यांना काय केलं, आता घटनादुरुस्ती लक्षात ठेवा, 7वी घटनादुरुस्ती 1956 साल यानं काय केलं, भाग ए भाग बी भाग सी आणि भाग डी हे वर्गीकरण रद्द केलं. त्याच्यानंतर काय केलं, काही संस्थांनी त्यांच्या शेजारच्या राज्यात विलीन करण्यात आली, काहींना काय दिलं, केंद्रशासित दर्जा. आणि 1956 साली 14 राज्ये आणि 6 केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आले. जर प्रश्न आला 1956 साली किती राज्य आणि पर्टिक्युलरली केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आले, तर 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आले 1956 नंतर. आता जे आपण आता बघतोय 1956 सालचं बघतोय पर्टिक्युलर लक्षात घ्या, 1956 नंतर जी काही केंद्रशासित प्रदेश आणि राज्य अस्तित्वात आली आहेत पर्टिक्युलरली, त्याचा जो पर्टिक्युलरली आहे ते आपल्याला आता बघायचं की क्रम काय. 1956 साठी लक्षात घ्या, महाराष्ट्राचं राज्य काय होतं, 1956 साली द्विभाषिक राज्य ऍक्च्युली अस्तित्वात होतं बॉम्बे म्हणून. तर 1960 ला बॉम्बे पुनर्रचना कायदा करण्यात आला आणि ज्यात संयुक्त महाराष्ट्राची चळवळ फार मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरली, जो आपल्या इतिहासाचा भाग आणि राज्यघटनेचा भाग आहे जो आपण एका लेक्चरला बघणार आहे. तर या दोन्हीमध्ये बॉम्बे पुनर्रचना कायदा करण्यात आला आणि मराठी आणि गुजराती भाषे बोलण्याचं दोन राज्य निर्माण करावी, आणि म्हणून गुजरात हे 15वं राज्य म्हणून निर्माण झालं. कधी? आपण महाराष्ट्र राज्य स्थापना काय म्हणतो, 1 मे 1960 ला. म्हणून गुजरात हे 15वं राज्य कधी निर्माण झालं, 1 मे 1960 ला महाराष्ट्र आणि गुजरात, म्हणून गुजरात हे 15वं राज्य म्हणून भारतीय संघाचं अस्तित्व झालं. पुढे दादरा नगर 1954 पर्यंत लक्षात घ्या, दादरा नगर हवेली पोर्तुगांचं अस्तित्व होतं आणि काय होतं, मात्र 1961 पर्यंत काय झालं, लोकनिधी प्रतिनिधी निवडून मार्फत कारभार केला जर ते भारतात समावेश झाला असेल तर. मात्र 1961 साली 10वी घटनादुरुस्ती करण्यात आली, लक्षात घ्या 1961 साल आणि 10वी घटनादुरुस्ती, आणि काय केलं, दादरा नगर हवेली जी आहे ते काय झालं, त्याचं रूपांतर केंद्रशासित प्रदेशात करण्यात आलं. दुसरी गोष्ट, गोवा दीव आणि दमन यांच्यावर पण कोणाचं अस्तित्व होतं, पोर्तुगीज. पोर्तुगीजांच्या बाबतीत काय, पोर्तुगीज आले पहिल्यांदा भारतात आणि गेले शेवटला, हा इतिहासाच्या दृष्टीने पाहता हु कम फर्स्ट इन इंडिया, तर पोर्तुगीज. लास्ट कोण भारतात गेले, तर पोर्तुगीज गेले. मग 1961 साली भारताने पोर्तुगीजांच्या कडून हा प्रदेश मिळवला. 1962 साली 12व्या घटनादुरुस्तीने काय केलं, पर्टिक्युलरली गोवा दमन आणि दीव याचं काय केलं, केंद्रशासित प्रदेश केला. मात्र 1987 साली काय झालं, गोवा राज्याला राज्याचा दर्जा दिला आणि दमन आणि दीव केंद्रशासित प्रदेश करण्यात आला. आता काय केलेलं आहे, दादरा नगर हवेली दमन आणि दीव याचा एकच केंद्रशासित प्रदेश केलेला आहे दोघांचा, लक्षात घ्या. आता रिसेंटली 2020 ची घटना आहे, त्यामुळे लक्षात ठेवा. पुदुचेरी, पुदुचेरीच्या ठिकाणी पसरलेले एक पुदुचेरी, कारिकल, माही आणि येनम हे कोण कोणत्या राज्यात हा भाग जॉग्राफीचा भाग आहे इथे विसरत नाही. तर या चार ठिकाणी फ्रेंच वसाहत होते. पुदुचेरी कोणतो, फ्रेंच वसाहत होतो, तो त्यांनी भारताला 1954 साली केला केला. मात्र 1962 पर्यंत भारतात तो कसा त्याचा कारभार पाहिला, अक्वायर्ड टेरिटरी, म्हणजे आपण अक्वायर केलेले मिळवलेले प्रदेश आहे. मात्र 14वी घटनादुरुस्ती केली 1962 साली, परत लक्षात घ्या, 14वी घटनादुरुस्ती 1962 साली पुदुचेरीचा केंद्रशासित प्रदेश, म्हणजे दादरा नगर हवेली 10वी घटनादुरुस्ती 1961 साल, गोवा दीव आणि दमन 12वी घटनादुरुस्ती 1962 साल, 10, 12, 14 आणि पुदुचेरी. फक्त दादरा नगर हवेली नंतर दमन देव आणि नंतर पुदुचेरी हा क्रम लक्षात ठेवा, म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल. ठीक आहे. पुढे नागालँड, नागालँड लक्षात घ्या, पर्टिक्युलरली 1932 कायद्या 1962 कायद्यानुसार 1 डिसेंबर 1963 साली आसाम राज्यातून नागा आणि तुएनसेंग हा प्रदेश वेगळा करून नागालँड राज्याची निर्माण करण्यात आली आणि 16वं राज्य म्हणून दर्जा देण्यात आला. मग 16वं राज्य कुठलं अस्तित्व आलं, गुजरात नंतर नागालँड. कधी? 1 डिसेंबर 1963 ला. 17, 18 पर्टिक्युलरली हरियाणा, चंदीगड आणि हिमाचल प्रदेश. 1966 साली काय केलं, पंजाब राज्याचं निर्माण केलं आणि 17वं राज्य म्हणून हरियाणा राज्याची निर्माण केलं आणि चंदीगड म्हणून केंद्रशासित प्रदेश निर्माण झाला, जो अजूनही चंदीगड केंद्रशासित प्रदेश आहे. का? तर मास्टर तारा सिंग यांच्या नेतृत्वाखाली पंजाब सुभा वेगळा असावा म्हणून मागणी करण्यात आली होती. 1966 साली जे शाह कमिशन नेमलं, या शाह कमिशननं पंजाब बोलण्यानंतर पंजाब राज्य निर्माण करावं अशी शिफारस करण्यात आली होती आणि हिंदी बोलण्यानंतर राज्य सेपरेट करावं असं शिफारस करण्यात आली होती म्हणून पर्टिक्युलरली केलं. आणि हरियाणामधील हिमाचल प्रदेश हा पर्टिक्युलरली जो आहे तो त्यात समाविष्ट करण्यात आला. मात्र 1961 साली पर्टिक्युलरली जो आहे ते हिमाचल प्रदेश ह्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला नाही, 18वे राज्य म्हणून त्याला पर्टिक्युलरली स्थापना करण्यात आली. बरोबर ना? तर हा पर्टिक्युलरली लक्षात घ्या की 1961 साली 18वं राज्य म्हणून हिमाचल प्रदेश, सुरुवातीला काय होतं, केंद्रशासित प्रदेश होता याच्या दृष्टिकोनातून, मात्र नंतर 1971 साली 18वं राज्य म्हणून हिमाचल प्रदेशची स्थापना करावी. नागालँड 16, परत लक्षात घ्या,
हरियाणा 17, हिमाचल प्रदेश 18, चंडीगढ युनियन टेरिटरी, बरोबर आहे ना। आता हिथपर्यंत लक्षात घ्या, इथे 1966 ला घटना दुरुस्ती केली की केंद्रशासित प्रदेश, तोपर्यंत काय केलेलं आहे, घटना दुरुस्ती केलेल्या आहेत, दोन जे झाले 10व 12व आणि 14वी घटना दुरुस्ती। पुढे मणिपूर 19, त्रिपुरा 20 आणि मेघालय 21, राज्य पुनर्रचना कायदा केला गेला, पूर्वोत्तर राज्य पुनर्रचना म्हणजे नॉर्थ ईस्टर्न स्टेट जे आहेत आपल्या पलीकडच्या, सेवन सिस्टर्स किंवा सेवन सिन्स म्हणतो आपण, तो कायदा 1972 साली केला आणि पूर्वोत्तर राज्यांच्या राजकीय नकाशात मोठा बदल घडून आला। मणिपूर, त्रिपुरा या दोन केंद्रशासित प्रदेशाला व मेघालय या राज्याला उपराज्याचा दर्जा प्रदान करण्यात आला आणि मिझोराम अरुणाचल दोन केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आले। मग काय केलं 1971च्या कायद्यानं, तर मणिपूर आणि त्रिपुरा या दोन प्रदेशात बनले व मेघालयाला उपराज्याचा दर्जा केला, म्हणजे मणिपूर दोन प्रदेशाला केंद्रशासित प्रदेश राज्यांचा आणि काय केलं, मेघालय उपराज्याचा दर्जा प्रदान करण्यात आला। आणि पर्टिक्युलर लक्षात घ्या, सुरुवातीला नॉर्थ ईस्टर्न स्टेट म्हणजे नेफा त्या पर्टिक्युलर होतं, त्यामुळे संख्या किती झाली, 21 झाली। पहिलं कुठलं अस्तित्व आलं, मणिपूर, नंतर त्रिपुरा आणि मेघालय। आता प्रश्न असा येतो की मेघालय म्हणजे लक्षात घ्या, मणिपूर आणि त्रिपुराला पर्टिक्युलर केंद्रशासित प्रदेश राज्याचा दर्जा केला गेला आणि मेघालयला उपराज्याचा दर्जा प्रदान करण्यात आला, बरोबर आहे ना। मग पर्टिक्युलरली आता लक्षात घ्या, 1969 साली जी 22वी घटना दुरुस्ती केली, त्याला मेघालय राज्याचा उपराज्याचा दर्जा रद्द करून त्याला अंतर्गत स्वायत्त राज्य किंवा उपराज्य दर्जा देण्यात आला होता। मात्र नंतर काय केलं, मेघालयचं राज्याचं जे काय केलं, पूर्ण सेपरेट राज्य हे सेपरेट करण्यात आलं। म्हणजे काय केलं, प्रश्न कसा येतो तुम्हाला की पर्टिक्युलरली मेघालय भारतात कोणत्या राज्याला उपराज्याचा दर्जा देण्यात आला होता, तो कुठल्या, मेघालयला, आणि तो कुठल्या घटना दुरुस्ती निघाला होता, 22व्या घटना दुरुस्ती कधी झाली, 1969। क्रम तुम्ही लक्षात ठेवा, लक्षात घ्या, क्रम लक्षात ठेवणं सोपं नाही, क्रमाची तुम्ही ओळी आकडेवारी मानून ठेवली स्लाईडनुसार, पण त्याच्यातनं उपप्रश्न जे येतात आता पर्टिक्युलरली, त्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला सांगतोय की त्या दृष्टिकोनातून तुम्हाला हे सॉल्व्ह करता आलं पाहिजे, ठीक। सिक्कीम हे फार महत्वाचं आहे, 1947 पर्यंत सिक्कीम जो होतो त्याच्यावर चोगल राज्यघटनेची स्थापना होती, 1947 साली ती सत्ता संपली आणि सिक्कीम भारताचं प्रोटेक्टर स्टेट झालं, म्हणजे काय, संरक्षित राज्य झालं। आणि प्रोटेक्टर स्टेट म्हणजे काय, भारताचं फक्त डिफेन्स, त्याच्यानंतर परकीय संबंध, एक्सटर्नल रिलेशन आणि दळणवळण म्हणजे कम्युनिकेशन हेच भारत सरकार बघत होतं। मात्र 1974 साली सिक्कीम म्हणलं की नाही, अजून आम्हाला तुमचे संबंध वाढायचे, मग 1974 साली 35वी घटना दुरुस्ती करण्यात आली आणि सिक्कीमला सहाय्यक राज्य किंवा असोसिएट स्टेटचा दर्जा देण्यात आला। त्यासाठी घटनेत 2 हे कलम समाविष्ट करण्यात आलं आणि याच्यानुसार 10व्या अनुसूची हे परिशिष्ट समाविष्ट करण्यात आलं, पण हा प्रयोग टिकला नाही। मग काय केलं गेलं, 36वी घटना दुरुस्ती केली गेली आणि सिक्कीमला भारताचे 22वे राज्य म्हणून मान्यता देण्यात आली आणि 1ल्या आणि 34 अनुसूचीत सुधारणा करण्यात आली आणि सिक्कीमच्या बाबतीत 20 तरतुदी असणारे 371F कलम समाविष्ट करण्यात आले। या घटना दुरुस्तीने 2 आणि 10वी परिशिष्ट घटनेतून काढण्यात आले आणि 35व्या घटना दुरुस्तीत समाविष्ट करणे। म्हणजे काय केलं, प्रश्न कसा आलता, 35वी आणि 36वी घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे, तर सिक्कीम राज्याशी। सिक्कीम राज्याला पहिल्यांदा सहाय्यक राज्य म्हणून दर्जा दिला गेला आणि घटनेत 2 परिशिष्ट समाविष्ट केली होती, 10व आणि कलम 2A। मात्र 36व्या घटना दुरुस्तीने काय केलं, ते रद्द केलं आणि सिक्कीमला 22वे राज्य म्हणून दर्जा दिला। प्रश्न कसा येऊ शकतो, 35वी आणि 36वी घटना दुरुस्ती कोणत्या राज्याशी संबंधित आहे, सिक्कीम राज्याच्या मुख्य परीक्षेला प्रश्न आलेला आहे। सिक्कीम कितवं राज्य आहे, 22वे, त्याच्या कुठल्या घरांची संघात होती, चोगल घराण्याची, आणि ते कधी महाराष्ट्र भारतात समाविष्ट झालं संघराज्य म्हणून, हे तिन्हीच्या गोष्टीनं हे स्लाईड महत्वाची, याच्यावर प्रश्न आलेले आहे, ठीक आहे। पुढे मिझोराम अरुणाचल प्रदेश आणि गोवा, 1987 साली मिझोराम अरुणाचल प्रदेश आणि गोवा भारताची अनुसूचित संघाचे राज्य म्हणून 23वं 24वं आणि 25वं। आपण मागे बघितलं की मिझोराम आणि अरुणाचल प्रदेशला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला होता। 1986 साली मिझो राष्ट्रीय फ्रंट आणि केंद्र सरकार यांच्या करारानंतर प्रारंभ मिझोला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा प्रदान करण्यात आला। अरुणाचल प्रदेश सुद्धा 1962-72 पासून केंद्रशासित प्रदेश होता। गोव्याला पण गोवा दौन देऊन केंद्रशासित प्रदेश वगळ करून स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यात आला। म्हणजे काय झालं, 1987 साली ही 3 राज्य निर्माण झाले। आता क्रम कसा येतो लक्षात घ्या, प्रश्न कसा येतो, पहिलं मिझोराम झाले, नंतर अरुणाचल प्रदेश झाले, गोवा झाले, हा क्रम लक्षात येतो। 1987 साली 3 झाली असली तर त्यांचा क्रम असतो तो विचारतात, म्हणून पर्टिक्युलरली जे ते मिझोराम 23, 24 अरुणाचल प्रदेश आणि गोवा आहे, MAG 1987 असं लक्षात, मॅग 1987 लक्षात राहील। पुढं 2000 साली मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये, मध्य प्रदेश म्हणून सेपरेट करून छत्तीसगड, उत्तर प्रदेश म्हणून सेपरेट करून उत्तराखंड आणि बिहारमध्ये सेपरेट करून झारखंड, असे 26व्या 27व्या आणि 28व्या राज्य अस्तित्व आलं। परत क्रम लक्षात ठेवा, छत्तीसगड सी, उत्तराखंड यू आणि झारखंड जे लक्षात ठेवणार की झेड लक्षात ठेवा, म्हणजे लक्षात राहील 26, 27, 28। हा एकदा क्रम विचारलेला आहे 2000 साली की राज्य क्रमानं कशी फॉर्म झाली, तर त्या दृष्टिकोनातून तुम्हाला क्रम कसा येईल तो विचारता येईल, पण तो तुम्हाला थोडं टॅक्ट करून लक्षात ठेवावं लागेल, लक्षात घ्या। बाकीच्या गोष्टी त्या समजून घ्या की पर्टिक्युलरली उपराज्याचा दर्जा कुठल्या राज्याला दिला होता, 35वी घटना दुरुस्ती, 36वी घटना दुरुस्ती, कारण ते जास्त
तेलंगणा, तेलंगणा राज्याला एक 2014 साली आंध्र प्रदेश राज्यातून विभक्त करून काय झालं, तेलंगणा या नवीन राज्याची निर्माण करणारी अशी भारतात 29 राज्य होती कधी 2014 साली, 2019 साली ऑगस्ट 19 ला काय केलं पर्टिक्युलरली, जम्मू काश्मीर राज्याला जो आहे तो स्वतंत्र राज्याचा दर्जाचं कलम 370 रद्द करण्यात आलं आणि जम्मू काश्मीर आणि लद्दाखचे दोन केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आले, त्यावर राज्यांची संख्या केलेली 28 आणि केंद्रशासित प्रदेश किती झालते हे दोन ऍड करून 9 झालते. पण पर्टिक्युलरली काय झालं पण आता गंमत की दादरा नगर हवेली आणि दमण आणि दीव हे दोन्ही एकत्र केले, त्यामुळे केंद्रशासित प्रदेशांची संख्या किती झाली 8 झाली. म्हणून भारतात आता पर्टिक्युलरली केंद्रशासित प्रदेश किती आहेत 8 आणि घटक राज्य किती आहेत 28, हे या ठिकाणी लक्षात ठेवा. बरोबर आहे ना? आता नावात बदल, संयुक्त प्रांतीय असं नाव, आता नाव बदल करण्याचा अधिकार कुणाला आहे? ऑब्विस आहे, कुणाला नाव बदल करण्याचा? संसदेला आहे, राज्यांना काय अधिकार नाही. संयुक्त प्रांतीचं नाव बदलून 1950 साली उत्तर प्रदेश करण्यात आलं, 1969 साली मद्रासचं नाव बदलून तामिळनाडू करण्यात आलं, 1973 साली मैसूरचं नाव बदलून कर्नाटक करण्यात आलं, त्याच वर्षी म्हणजे 1973 साली लक्षद्वीप मिनिको आणि अमनदीव यांचं नाव बदलून लक्षद्वीप करण्यात आलं, 1971 साली दिल्ली या प्रदेशाचे नाव बदलून नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली इंडिया करण्यात आलं, 1970 घटनादुरुस्ती आय थिंक. 2006 साली उत्तरांचलचं नाव बदलून उत्तराखंड करण्यात आलं, 2006 पॉंडिचेरीचं नाव बदलून पुद्दुचेरी करण्यात आलं आणि 2011 ओडिशाचं नाव बदलून ओडिशा करण्यात आलं. या प्रकारे नाव बदलणं, राज्यांची घटना काय, घटना दुरुस्ती काय, या दृष्टिकोनातून आपण आज फॉर्मेशन ऑफ स्टेट संपवलेले. परत परत लेक्चर्स ऐका, जर काही शंका असेल तर मला कम्युनिकेट करा. मी आता टाइमटेबल टाकलेलं आहे, त्या टाइमटेबलनुसार तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर्स मिळून जातील जोपर्यंत लॉकडाऊनचा पिरियड आहे जून एंड पर्यंत. त्याच्यानंतर आपण लाईव्ह लेक्चर घेणार आहे, त्याच्यानंतर आपली एक बॅच आपण फिक्स करणार आहे, त्या बॅचनुसारच लेक्चर घेणार आहे. बाकीचे जे ज्यांना कोण इंटरेस्टेड नसतील त्यांच्यावरती आपण एकदा त्यांच्याशी कम्युनिकेशन करून बघूया की त्यांची इच्छा आहे का, नाहीतर एक 50-60 बॅच होत असेल तर त्या दृष्टिकोनातून आपण लाईव्ह लेक्चर जाऊया. लॉकडाऊन एक्सटेंड होण्याची शक्यता नाही आहे, पण कॉलेज जे आहेत ते कदाचित सुरू कधी होतील हे सांगता येत नाही आहे. पण जे मी शिकवते मला वाटते ते रिलेव्हंट आहे, जर तुम्ही त्याच्यानुसार तुमचं नियोजन केलं, रोज एक 2-3 तास दिले, जर तुम्ही सेकंड इयर किंवा थर्ड इयरला असाल तर यू कॅन डेफिनेटली क्वालिफाय द कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन, एनी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. पण त्यात तुमच्याच विलिंगनेस असलं पाहिजे. बऱ्याच मुलांचे किंवा मुलींचे मला फोन येतात, सर जमत नाही, कॉलेजचे लेक्चर्स होत नाहीत, मग कॉलेजचं कसं होणार, मग कॉलेज झाल्यावर बघूया. दॅट इज नॉट, टाईम हा कधीच नसतो माणसाच्याकडे, वेळ काढावा लागतो. आणि आपण तुमच्यासाठी पोहोचण्यासाठी हे सगळं प्रयत्न करतो. आता तुमच्या पार्टिसिपेशन डिपेंड आहे की तुम्हाला ते करायचे का नाही करायचे. पर्टिक्युलरली जास्त आपल्यामध्ये इगो असू नये की मला सगळं येतं, कारण तो इगो काहीच कामाचा नाही आहे. तो इगो तुम्हाला बऱ्याच जणांना असं वाटतं की नाही मी वाचून पास होऊन जाईल, दॅट इज ऑल्सो इरिलेव्हंट. ज्या महत्त्वाच्या गोष्टी त्या हायलाईट करणं आवश्यक असतं. तुम्ही पुस्तक वाचून काढता, त्यातल्या काही गोष्टी त्या तुमच्या निघून जातात की कुठली लक्षात ठेवायची, परीक्षेबरोबर तो हॅम्परिंग मध्ये मग तुम्ही चुका सुधारत सुधारत पास होऊ शकता. मग तुम्ही ट्रायल अँड एरियर बेसिसवर करण्यापेक्षा एकदा बॅचला एका जॉईन व्हा, एक व्यवस्थित लेक्चर घ्या, गायडन्स घ्या. भले तुम्ही 6 महिने 7 महिने बॅच करा की तुम्हाला लगेच लक्षात येईल की नाही यार हा पॅटर्न आणि या पॅटर्नला जायचंय, देन यू कॅन क्वालिफाय. हा प्रोफेशनल अप्रोच असणं फार आवश्यक आहे स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत. ह्या तुमच्या डिग्री प्रमाणेच्या परीक्षा नाही आहेत, या परीक्षेमध्ये फार मोठ्या प्रमाणावर कॉम्पिटिशन आहे. आणि आपण प्रवरा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या मार्फत अशा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय की जे होतकूर आहेत. बरोबर आहे ना? ज्यांच्याकडे मात्र 60-70 हजार रुपये भरायची किंवा दिल्लीला जाऊन आणि पुण्याला जाऊन शिकायची तयारी नाही किंवा त्यांच्याकडे परवडण्यासारखं नाही आहे, त्यांच्यासाठी आपण हा कोर्स चालू केलेला आहे. जर तुम्हाला वाटत असेल की माझ्याकडे 5 लाख रुपये तर मी कुठेही जाऊ शकतो, देन इट इज अप टू यू, ती तुम्ही जाऊ शकता, आम्हाला त्याशी काही लेणं नाही. पण मी एवढी गॅरंटी देऊ शकतो की जी क्वालिटी तुम्हाला तिथं दिली जाते, भले प्रेझेंटेशन कदाचित मॅटर करेल की नाही, हे सॉफ्टवेअर हाय ह्याच्या प्रकारे हे काहीतरी नवीन साऊंड टाकलाय, पिक्चर टाकलेत किंवा वेगळ्या प्रकारे शिकवलेलं आहे, त्या डझंट मॅटर. पण जो कंटेंट आहे त्या कंटेंटची क्वालिटी त्याप्रमाणे राहील आणि जे शिकवलेले त्याच्यावरचे प्रश्न येतील या दृष्टिकोनातून मी पुरेपूर प्रयत्न करेन. सगळे प्रश्न येणार का नाही येणार, पण शिकवलेल्या घटकातले 75% प्रश्न आले आणि त्याचे तुम्ही 70% जरी सॉल्व्ह करू शकला तरी विल क्वालिफाय द कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन. दॅट आय विल गॅरंटी यू की ती जी क्वालिटी आहे त्या क्वालिटीची गॅरंटी मी तुम्हाला देऊ शकतो. मी तुम्हाला परत सांगितलं, छानछोकगिरीवर जाऊ नका. जे काही आता क्लासेस आहेत ऑनलाईन, आय डोंट मेन्शन एनी नेम्स, त्यांचं पूर्णतः मार्केटिंग चाललेलं आहे. मार्केटिंगसाठी 7-7 आणि 10-10 लाख रुपये दिले जातात. तुमचं एकदा नाव इनरोल करून घेतलं जातं, तुमच्यावर अगदी बॉम्बार्डिंग केलं जातं, कसं चांगलंय कसं चांगलंय. आणि तिथं जॉईन झाल्यावर कळतं की नाही यार हे सुरुवातीलाच चांगलं होतं, नंतर काय खरं नव्हतं. अशा प्रकारे ते होऊ नये हा फक्त त्याच्या मागचा पर्पज आहे. आपण क्लासमध्ये कुठल्याही आपल्या मागं कुठलाही कमर्शियल अँगल नाही आहे, अँगल एकच आहे पर्टिक्युलर तुमचं हित.
तुम्ही कमी पैशात सिलेक्ट झाला पाहिजे आणि आपण तुम्हाला सगळ्या फॅसिलिटी प्रोव्हाइड करतो प्रवरेच्या अंडर. तुम्हाला स्टडी रूम प्रोव्हाइड करतोय, तुम्हाला लायब्ररी प्रोव्हाइड करतोय, प्लस तुम्हाला लेक्चर्स प्रोव्हाइड करतोय. एवढ्या कमी पैशात कोण तुम्हाला स्टडी रूम आणि लायब्ररी फॅसिलिटी देणारही नाही, ते फक्त प्रवरा ग्रामीण स्पर्धा परीक्षा केंद्र तुम्हाला देतं आहे. बट इट इज अप टू यू की तुमच्या इथे ती फॅसिलिटी आहे तुम्हाला घ्यायची का नाही. बऱ्याच वेळा असं असतं की आपल्याला घरातल्या लोकांची किंमत असते, आपल्याला आई वडिलांची किंमत असते, बाहेरच्या व्यक्तींची किंमत असते. तसं करू नका, इट इज अप टू यू. आपला एक परिवार आहे आणि तुम्हाला तुमच्या लोकांची किंमत जर तुम्ही करायला शिकला पर्टिक्युलर, तर जगात तुम्हाला किंमत मिळते. बऱ्याच ज्याला घरात मान असतो त्याला दारात मान असतो, ज्याला दारात मान असतो त्याला समाजात मान असतो, ज्याला समाजात मान असतो त्याला जगात मान असतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. यू स्टार्ट फर्स्टली फ्रॉम युअर फॅमिली अँड देन यू प्रोसीड फॉरवर्डनेस. कारण त्यांचे विचारही महत्वाचे आहेत आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करा. ठीक आहे, आज आपण प्रवरा स्पर्धा परीक्षा केंद्र मार्गदर्शन केंद्राच्या मार्फत हे लेक्चर बघितलं. कदाचित तुम्हाला वाटत असेल की जास्त फिलॉसॉफी झाडण्याचा प्रयत्न करतोय, पण मी एक तुमचा मोठा भाऊ आहे. या दृष्टिकोनातून अँगल पकडा की तुमचं आय एम ॲज युअर सिनियर ब्रदर, आय एम गायडिंग यू फॉर दिस कॉम्पिटेटिव्ह एक्झामिशन, नथिंग एल्स इन दॅट. इफ यू एनी तुम्हाला जर वाटलं असं की नाही सर असं नको फक्त शिकवायचं आम्हाला, वी गो विथ दॅट प्रोफेशनल अप्रोच ऑल्सो. बट इफ यू ट्राय की तुमच्या इथं आसपास कोण स्पर्धा परीक्षा करणार असेल, त्यांना आपल्या इथे प्रवेश घ्यायला सांगा. ठीक आहे, धन्यवाद.